नवी मुंबई के वासी पाम बीच रोड पर 350 करोड़ की लागत में निर्मित होने वाला उड़ान पुल विवादों में घिर गया है। यहां 400 पेड़ कटने वाले हैं। इस प्रोजेक्ट के खिलाफ बीजेपी नेताओं ने मोर्चा खोलते हुए आज आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और इस प्रस्तावित उड़ान पुल को पर्यावरण और जनता के पैसों की लूट और बर्बादी बताते हुए उसे तत्काल रद्द करने की मांग की। पहले एनसीपी और अब बीजेपी की मांग और विरोध के बाद यह मामला गर्मा गया है। नवी मुंबई के वाशी पाम बीच रोड पर 350 करोड़ में निर्मित होने वाला उड़ान पुल विवादों में गिर गया है। इसके लिए 400 पेड़ काटने वाले हैं। फिलहाल इस प्रोजेक्ट के खिलाफ बीजेपी नेताओं ने मोर्चा खोलते हुए आज आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और इस प्रस्तावित उड़ान पुल को पर्यावरण और जनता के पैसों की बर्बादी बताते हुए तत्काल रद्द करने की मांग की। पहले एनसीपी और अब बीजेपी की मांग और विरोध के बाद मामला गर्मा गया है। बीजेपी प्रतिनिधि मंडल का नेतृत्व करते हुए महापौर जयवंत सुतार, पूर्व मेयर सागर नाइक, सुधाकर सोनाव ने, वरिष्ठ नेता दशरथ भगत, रविंद्र इथापे और युवा नेता निशांत भगत ने आयुक्त के सामने कई मुद्दे उठाए। उन्होंने कहा कि घनसोली कोस्टल रोड और तुर्बे हाईवे पर उड़ान पुल की पहले जरूरत है, लेकिन उसे दरकिनारे कर सत्तारूढ़ दल के मंत्री और नेता महानगर पालिका पर दबाव बनाकर उड़ान पुल जैसे गैर जरूरी विकास कार्यों पर जनता का पैसा बर्बाद करने में जुटे हैं। बीजेपी नेताओं ने खुला आरोप लगाया है कि ये सब जनता के पैसों को लूटने का जरिया है, इसलिए ऐसे विकास कार्यों को रोकने और रद्द करने की जरूरत है। हमें आज माननीय आयुक्त महोदय ना जी अरंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपूल हे जे प्रशासनाने हाती घेतलेलं आहे त्यामध्ये 350 करोडचं हे टेंडर अनावश्यक आहे। एखादं राजकीय पक्षाला एखाद नेत्याला खुश करण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईतील जनतेची लूट करण्याचा प्रयत्न हे प्रशासनामार्फत होत आहे। प्रामुख्यानं त्या ठिकाणी त्या उड्डाणपुलाची प्राधान्यानं त्या ठिकाणी आवश्यकता नाही। अनेक टेक्निकल दृष्ट्या तांत्रिक दृष्ट्या त्या ठिकाणी ते उड्डाणपूल बसत नाही। अशामध्ये सुद्धा 20% अभाव या नवी मुंबई शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 20% अभाव निविदा कुठेही गेलेली नाही। एक्सलेशन देण्याची जी प्रथा या महापालिकेमध्ये नसताना आज एखाद्या नेत्याच्या हट्टापाई एखाद नेत्याच्या म्हणजे सत्ताधारी जे नेते आहेत ज्यांनी ज्यांच्या माध्यमातून प्रशासक म्हणून आयुक्त काम पत्ताय नगरविकास विभागामार्फत त्या ठिकाणी जो दबाव टाकून नवी मुंबई जनतेच्या 350 कोटी रुपयाचा लूट आणि त्याच्यातून निघणारा मलिदा हा त्या ठिकाणी कुठंतरी भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये वापरायची ही भूमिका सत्ताधारी पक्षांची आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी हा उड्डाणपुलाची जी गरज निकड एवढी नाही। आज ज्या पद्धतीनं ऐरोली ते घनसोली ब्रिजची आवश्यकता आहे, उद्याला जर त्या ठिकाणी घनसोली ऐरोली ब्रिज झाला तर ह्या मार्गावरसुद्धा त्या ठिकाणी वाहतूक वर्दळ त्या ठिकाणी कमी होऊ शकते। आणि म्हणून नव्या मुंबईच्या जनतेचा पैसा हा कुठेही वाया जाऊ नये। ज्या पद्धतीनं अन्य बाजूच्या महानगरपालिकेंची परिस्थिती आज त्या ठिकाणी काय आहे आर्थिक परिस्थिती आणि उद्याला त्या आर्थिक परिस्थिती ह्या नवी मुंबई महापालिकेची होऊ नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी माननीय आयुक्त महोदयांच्याकडे आम्ही केलेली आहे।
अनेक प्राधान्याची दुसरी कामं असताना ही घाईघाईने वकड देण्याचं काम हे प्रशासनाच्या माध्यमातून दबावापोटी चालू आहे. जसं महापौर साहेबांनी सांगितलं, एस्केलेशन असताना देखील 20% अभाव या कामाचा दिलेला आहे. तो 20%च्या वरती देखील त्याचा भाव त्या ठिकाणी जाईल आणि या नवी मुंबईच्या पैशाची उधळपट्टी या ठिकाणी होत आहे. गेल्या अनेक टायमापासून आपण बघतो ठाणे महापालिका अशाच प्रकारे उधळपट्टी करून तिथे 3000 करोडची देणी आहे आणि पालिकेत बॅलन्स फक्त 150 ते 150 कोटी आहे. या ठिकाणी भगतसाहेबांनी वरती सांगितलं की कोस्टल रोड असेल त्या ठिकाणी वाशी वगैरे अनेक रस्ते आहेत, पण तो निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो महापालिकेचा आहे, महासभेचा आहे. आणि फायनान्शियल प्लॅनिंग करून ही नेहमीच आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आर्थिक प्लॅनिंग करून ही निर्णय घेत असते. आणि या माध्यमातून जर तिकडे प्रॉपर ट्रॅफिकचं नियोजन केलं तर निश्चितपणे या ब्रिजची आता तरी आवश्यकता त्या ठिकाणी भासत नाही. इतर अनेक प्राधान्याच्या गोष्टी आहेत, टाटातून पाणी आणायचा गोष्ट प्राधान्याने आहे. त्यामुळे जर अशा प्रकारे या गोष्टीवरती उधळपट्टी केली तर दुसऱ्या कामाला त्या ठिकाणी पैसा उरणार नाही. आणि त्यासाठी ज्या जेव्हा ताण लागेल तेव्हा विहीर खोदायला त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी महापालिकेकडे शिल्लक असणार नाही. त्यामुळे आम्ही सांगितलं की या कामाची वकड द्यायची नाही, या ठिकाणी काम रद्द करावं, येणारी महापालिका त्या ठिकाणी निर्णय घेईल. ह्या ठिकाणी जी काही आज चालू आहे हा ठाण्यावरून जबरदस्त प्रेशर चालू आहे. जसं पाण्याची पलवापलवी, जमिनीची पलवापलवी, आता पैशाची पलवापलवी चालू झालेली आहे. हा नागरिकांसाठी पूल नाही आहे, नागरिकांच्या हितासाठी नाही आहे. सगळे अहवाल, मग ट्रॅफिक अहवाल असेल, सगळं अहवाल हे ह्या ब्रिजच्या विरोधात आहे. मग कशासाठी? तर ह्या ठिकाणी आमचा ह्या शहरामध्ये जो ब्रिज होतो आहे ते सगळे ब्रिज व्यवस्थित व्हायला पाहिजे. उद्या त्या ठिकाणी ठाणेकडे जायचं आहे, एअरपोर्टकडे जायचं आहे, मुंबईकडे जायचं आहे, सर्वकच ती मोबिलिटी यात विचार करून एक नियोजन. पण हा जो ब्रिज होतो हा निव्वळ पैशाची पलवापलवी आहे, म्हणजे महापालिकेच्या पैशाच्या तिजोरीची चोरी. ही थांबवणं हा या ठिकाणी खरा हेतू या ठिकाणी आहे. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.